माझ्या प्रॅक्टिसमध्ये आम्ही खरंच खूप लोकांच्या महिलांना असं आम्ही सांगितलं आहे की ठीक आहे बाई, तुझी जबाबदारी आहे, तुला काम करायचं असतं, पण त्यावेळेस संसार पण तुझी जबाबदारी, कर्म आणि धर्म या दोन गोष्टी आपल्याला येतात. आधी तुझं कर्म पण महत्वाचं आहे, पण तुझा धर्म काय आज ही जबाबदारी आहे, तुझी मुलं आहेत तो पण सांभाळलं पाहिजे, तरच नंतरच ती मला सक्षम होऊ शकते. मी असं समजावून सांगितल्यानंतर काही महिला ऐकतात पण, आणि विभक्त होण्याचा निर्णय जो होता त्यांचा बदलतात. बऱ्याचशा ठिकाणी कौटुंबिक हिंसाचार हा कमी झालेला आहे, पण आजही ग्रामीण भागात गेलो तर कौटुंबिक हिंसाचाराबद्दल महिला या पुढे येत नाहीत, बोलत नाहीत, कारण त्यांना त्यांचा संसार वाचवणं हे खूप महत्वाचं ठरतं. मी याबद्दल सांगेल की एखाद्या महिलेने पुढे येऊन बोललं पाहिजे की बाबा माझ्यावर अत्याचार होतोय किंवा अन्याय होतोय, माझ्यावर हिंसाचार होतोय, ती जोपर्यंत पुढे येत नाही तोपर्यंत समाज म्हणा, पोलीस अधिकारी म्हणा, आमच्यासारखे वकील म्हणा, त्यांना मदत कसे करू शकणार. महिलांनी पुढे यावं आणि सांगावं की बाबा मला माझ्यावर अन्याय होत आहे, त्या अन्यायाला वाचा फोडली पाहिजे.